नमस्कार माझ्या सर्व पॉवर इलेक्ट्रिकल इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, आता रब्बी हंगाम लवकरच येऊ घातला आहे. पावसाळा चांगला झाला आहे, पण खेड्यापाड्यात एका लाईफ स्टाफकडे दोन दोन तीन तीन गावं असतात आणि जवळजवळ 25 ते 50 पर्यंत रोहित्र असतात. त्यामुळे एका लाईनमनला सर्वच गोष्टी स्वतः करणे शक्य होत नाही प्रॅक्टिकली. आणि म्हणूनच आज रुरल महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की गावोगावी त्या गावात परस्पर तक्रारी अटेंड करून घेण्यासाठी अनऑथराइज्ड टेक्निकल मुलं उपलब्ध असतात आणि त्या मुलांना पोट भरण्याचे कुठलेही साधन नसल्यामुळे अधिकार नसतानाही ही कामगार मंडळी फोनवर चढतात, कधी कधी मृत्यू पावतात, कधी कधी जखमी होतात. तसेच महावितरणकडे जी आउटसोर्सिंगची जी मुलं लावलेली असतात ती बंद झाली की त्यांना कुठलाही रोजगार उपलब्ध राहत नाही. म्हणून अशी धोक्याची कामं ती मुलंसुद्धा करतात. त्यापैकीच हे एक उदाहरण पहा. एक मला वाटतं आउटसोर्सिंगचा मुलगा होता, फोनवर काम करता येत होतं, पण आउटसोर्सिंग बंद झाल्यामुळे तो अनएम्प्लॉईड झाला, कुठेतरी वॉचमन म्हणून काम करू लागला. आणि जेव्हा त्याला हे काम दिसलं तेव्हा हा मुलगा किंवा हा अनऑथराइज्ड कामगार 11 KV पोलवर चढून जम्पर दुरुस्तीचं काम करायला चढला आणि त्याला एकदम शॉक लागला. पहा त्याला काय जखमा झाल्या. पहा ही या अंगठ्यातनं त्याच्या शरीरामध्ये करंटनं प्रवेश केला. पहा आणि या ठिकाणी त्या करंटनं ही कातडी पहा 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 कशी पंक्चर केली आणि मग हा करंट शरीरातनं पहा कसा गेला पहा कसा गेला. हा नंतर करंट शरीरातनं जाऊन याचे जे टोंगळे त्या पोलला लागले होते तिथून त्या पोलमध्ये गेला आणि या शरीरातनं हा करंट बाहेर पडताना सुद्धा या करंटनं पहा ही कातडी या माणसाची कशी पंक्चर केली पहा 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 कशी पंक्चर केली आणि पहा 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 आणि नंतर हा करंट इथूनच नाही तर हा त्याचा जो पाय होता खाली त्याच्यातनं सुद्धा ती त्या पोलमध्ये गेली आणि बाहेर पडताना पहा हा तळपाय कसा पंक्चर झाला. आणि या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची आपल्याला माहिती सांगायची ती अशी की माणसाची जी कातडी आहे ती मला वाटतं निनळ्या शरीराच्या भागामध्ये 1 mm पासून तर 4 mm ठीक असते आणि 1 mm जाडीची कातडी जर पंक्चर व्हायची असेल तर जवळजवळ 200 V लागते असं लिटरेचर सांगते. म्हणून पहा मंडळी याच्या शरीरातनं जे काही कातडी पंक्चर झाली यावरून तुम्ही त्याला किती व्होल्टेजचा शॉक लागला असेल याचा अंदाज करून पहा. परंतु ही टेक्निकल बाब चर्चा करण्यापेक्षा जी सोशल बाब आहे किंवा आपली जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे
जीव वाचवायची, कोणाला ॲक्सिडेंट होऊ देण्याची, त्या हिशोबानं जर पाहायचं म्हटलं तर असा हा जो असंघटित अनप्रोटेक्टेड आणि एम्प्लॉयमेंटची गरज असलेला, पोट भरण्यासाठी काहीही करायची तयारी असलेला जो तरुण आज अनएम्प्लॉईड आहे, त्याला व्यवस्थित काम दिलं गेलं पाहिजे आणि त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. आता हा माणूस एकतर रोडवर नाही, त्यामुळं याच्याजवळ कुठलीही सुरक्षा साधनं नाही. पहा मंडळी, या अशा लोकांची, मुलांची आज केवढी मोठी आगतिकता तयार झाली आहे. पोटासाठी काही पण जीव गेला तरी बेहतर असो. तर या सगळ्या असंघटित कामगारांचं प्रोटेक्शन आज करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं याबाबतीत काहीतरी करायला पाहिजे. महावितरणसुद्धा अशी अनऑथराईज्ड कामं कामावर बंधन घालायला पाहिजे आणि दुसरी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, सोल्युशन काढायला पाहिजे, जेणेकरून असे वीज अपघात होणार नाही आणि अनप्रोटेक्टेड कामगाराचं शोषण होणार नाही. जास्त बोललो असेल तर माफ करावे. सध्या हा अपघात तरी मला वाटतं नॉन फॅटल आहे आणि आय प्रे टू द लॉर्ड हा माणूस लवकर बरा हो आणि आपल्या कामाधंद्याला लागू. तसेच माझ्या या सर्व असंघटित कामगारांना विनंती की त्यांनी अशी धोक्याची कामे करू नये. पोट भरायचं हे काही एकच साधन नाही. सरसलामत तो पगडी 50, जान है तो जहान है, आप डुबे दुनिया डुबी, हे सगळं लक्षात घेऊन स्वतःची सुरक्षितता पाहून व्यवसाय निवडा, कामं करा, अशी धोकादायक कामं करू नका. आणि जर आपल्याला ऑथराईज मिळालं तर पूर्ण ट्रेनिंग घ्या, सुरक्षा साधनं वापरा आणि ऑथरायझेशन असेल तर चांगल्या सुपरविजनखालीच कामं करावी. विदाऊट ऑथरायझेशन अशी कामं करणं गुन्हा आहे. सगळ्यांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. महावितरणने, सरकारने, तशीच जी मंडळी अशा मुलांना कामं सांगतात त्यांनीसुद्धा. थँक्यू, नमस्कार. माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर, MSCB आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर्स टेक्नॉलॉजिकल व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल. या ठिकाणी रेग्युलेशनचा सर्वात महत्त्वाचा जो भंग झाला तो म्हणजे रेग्युलेशन नंबर 19 ब्रॅकेटमध्ये 3. थँक्यू.